75 वर्षे झाले भारत स्वतंत्र मिळून, अजून सुद्धा त्या लोकांची आपण आठवण करतोय. आज असं घर नाहीये की त्या घरावर लोक तिरंगा लावत नाहीये. जसं गुढी आपण सर्वजण धर्म म्हणून, हिंदू धर्माचा सण म्हणून प्रत्येक हिंदू माणूस जसं आपल्या घरावर गुढी लावतोय, त्याच्याही पेक्षा सुंदर नियोजन केलंय महाराज. सांगायची गरज नाहीये, प्रत्येक मनुष्य आपल्या आपल्या अंतकरणापासून तिरंग्याविषयी एकनिष्ठ झालेला आहे. फक्त माझी विनंती आहे, तिरंगा लावायचं सांगितलंय सरकारने, पण तो तिरंगा लावत असताना त्या तिरंग्याचा अवमान आणि तुमच्याकून आणि माझ्याकून होईल असं कोणत्याही जीवनामध्ये गणित करू देऊ नका. आणि सोशल मीडियावाल्यांना सुद्धा माझी विनंती आहे, न जाणो एखाद्या कोण चुकून सुद्धा जर काही इच्छा नसली तरी एखाद्या वेळेस काही गोष्टी होतात, फक्त त्याचा प्रचार फेसबुकद्वारे आणि व्हॉट्सअपद्वारे कुठेही करू नका. कारण तो माणसाचा अपमान नाहीये, तो या देशाचा अपमान आहे. आणि तो देशाचा अपमान तुमच्याकून आणि माझ्याकून होणार नाही याची प्रत्येकाने नक्की दक्षता घ्या. विठ्ठल विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल, दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी. चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे ज्ञानेश्वरी तुकोबा राय यांचा हा चार चरणाचा अभंग असून, मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला जगद्गुरु तुकोबराय यथार्थ विचाराची शिकवण देतात. विठ्ठल 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 चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव किन निमित्तानं आहे, काय कारणानं आहे, तुम्हाला सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला बुलढाणा जिल्ह्याहून बोलवलं आहे महाराज. वैकुंठवासी कैलासवासी सर्वांच्या परिचित असणारे आमचे संजय शेठ रामचंद्र कवटकर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त, त्यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. द्यावे तेवढे धन्यवाद या कुटुंबियांनी की खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. विठ्ठल 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 या मानवी देहाचा एक नियम आहे, या निसर्गाचा एक नियम आहे मायबाप. जो व्यक्ती जन्माला त्याला जावं लागणार आहे, मग तो कोणी असो. लोक म्हणतात आम्हाला, आम्ही कुठे गेलो की फेटा बांधत असताना, महाराज आमचे वडील खूप चांगले होते हो, खूप कष्ट केले त्यांनी आमच्यासाठी, पण कोरोनाच्या काळामध्ये ते वारले. बरोबर आहे का नाही? काही लोक म्हणतात की महाराज आमचे वडील ॲक्सिडेंटमध्ये गेले, काही लोक म्हणतात महाराज माझे वडील कॅन्सरनं गेले, काही लोक म्हणतात की महाराज माझे वडील अपघातानं गेले. अशा जाण्याचे कारणं वेगळे वेगळे, पण प्रत्येक मंडळीला जावं लागतं हे लक्ष देऊन ऐका. एक सांगू का तुम्हाला, माणसं करोनानं मेलेलेच नाही आहे. लोक म्हणतात की लोक करोनानं मेले, लोक मरणारच होते, फक्त निमित्त करोनाचं झालेलं आहे महाराज. तसं जर या देशाचा विचार करायला गेलो तर 10 ते 20 हजार कोटी लोक, 10 ते 5 कोटी लोकांना कोरोना झाला असेल, जास्त 130 करोड लोकसंख्या, त्यातल्या 30 करोड लोकांना कोरोना झाला असतील, पण सगळेच लोक नाही गेले हो महाराज. ज्या व्यक्तीचं मरण आलंय त्याला जावंच लागणार आहे. अरे मरण्यासाठी देवाला काही ना काहीतरी निमित्त करणंच आहे ना महाराज. अटॅक हे एक निमित्त आहे, अपघात एक निमित्त आहे, किडनी फेल होणं एक निमित्त आहे, पण जावं प्रत्येकालाच लागतं महाराज. कबीर बाबा किती गोड वर्णन करतात ऐका. आया हे सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. जाणं या निसर्गाचा नियम आहे. मी एक सांगू तुम्हाला, माणसं गेले हे जगाचं विशेष नाहीये, माणसं आजच्या तारखेमध्ये जिवंत हेच मोठं विशेष आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या विश्वाच्या मालकाने हे विश्व निर्माण केलंय,
ज्या जगदाधीश पांडुरंग परमात्म्याने हे विश्व निर्माण केले, प्रभू रामचंद्राने हे सगळं जग निर्माण केले, त्या जगाच्या मालकाच्या बापाला जर या मृत्यूलोकाची यात्रा संपून जावं लागलं तर तुमचा नि बाप तुम्हाला आणि मला सोडून गेला यात काय नवले महाराज, किती गोड प्रमाणे ऐका. येथे नाही उरो आले अवतार पामर जीव किती. देवाधिकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागलं तर तुमच्या आणि माझ्यासारखे सामान्य माणसं चालले यात काहीच नवल नाही. म्हणून लक्ष देऊन ऐका, जाणं तुमच्याही हातात नाही आणि जाणं माझ्याही हातात नाही. कधी जाणार हे तुम्हालाही माहीत नाही, कधी जाणार हे मलाही माहीत नाही. पण एक लक्ष तुमच्या ध्यान देऊन ऐका थोडं, कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे आणि कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. महाराज एक सांगू तुम्हाला, जीवन जगत असताना कधीतरी हा विचार जीवनामध्ये करत जा. मी माफी मागून एक वाक्य बोलतो, कोणाच्या वर्ष श्राद्धाला गेले, कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसतं बुंदी भात नका खात जाऊ तो घरी खायला भेटतो तुम्हाला नि मला. कोणाच्या वर्ष श्राद्धाला गेले, कोणाच्या पुण्यतिथीला गेले, अरे दसऱ्या विधीच्या प्रवचनासमोर की लोक अशा माना हलवतात ना असं वाटतंय प्रवचन संपलं की मला जातं का, पण अजिबात नाही, तसं काही होतच नाही महाराज. कोणाच्या कीर्तनाला गेले की बसल्या बसल्या हाही विचार जीवनामध्ये कधीतरी करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजेत, मी गेल्यानंतर माझ्या घरच्यांनी माझं वर्ष श्राद्ध घातलं पाहिजेत. मनुष्य जगला किती याला अजिबात महत्व नाही, मनुष्य जीवन जगला किती याला महत्व आहे महाराज, जगला किती सुंदर याला महत्व आहे. कबीर महाराज तर खूप गोड सांगतात, कबीरा कबीरा हो कबीरा कबीरा, जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. असं जीवन जगा दादा, की तुम्ही गेल्यानंतर लोकांना थोडं तरी हुरहुर वाटली पाहिजे. मी बसणाऱ्या सगळ्या मायबापांना एक विनंती करील, तुम्ही सगळे मंडळी एवढं चांगलं जगूच नका की तुमच्यासाठी तुमचा पुणे जिल्हा रडल, कारण जिल्हा खूप मोठा आहे, पण कमीत कमी आपला खेड तालुका आपल्यासाठी रडला पाहिजे एवढं तर प्रत्येकानं जगलंच पाहिजेत. बरं जाऊ द्या, तालुकाही खूप मोठा झाला, कमीत कमी आपलं चाकण आपल्यासाठी रडावं का नाही दादा, एवढं तर चांगलं जगलंच पाहिजे. बरं नका का चाकण रडे ना, कमीत कमी तुमचे नातेवाईक तुमच्यासाठी रडावं, याच्यापेक्षा अजून किती सबसिडी द्यायची तुम्हाला. बरं नका का नातेवाईक रडे ना, कमीत कमी घरचे तर रडाव. काही काही महाभाग असे असतात की त्यांच्या मरणाची वाट त्यांचे घरचे पाहतात, एवढे दिवस जगू नका महाराज. जीवन थोडं जगा, पण जीवन जगत असताना कसं जगा तू कोबरायचं प्रमाणे. उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कमने सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहावी यासाठी आजपासून प्रत्येकाने आपल्या जाण्याची तयारी केली पाहिजे. 700 वर्ष झाली माझ्या ज्ञानोबरायचा उत्सव आपण एवढ्या थाटामाटात करतो याचं कारण काय आहे महाराज. अरे आज जर या महाराष्ट्राचा सर्वे केला तर दररोज 1000 लोक जन्माला येतात, दररोज 1000 लोक मरतात, मग महाराष्ट्र प्रत्येकाच्या जयंत्या नाही साजऱ्या करत दादा.
प्रत्येकाच्या पुण्यतिथ्याही साजऱ्या करत नाही. का लोकांच्या पुण्यतिथ्या साजरा करतोय महाराष्ट्र, का लोकांच्या जयंत्या साजऱ्या करतोय, याचं कारण लक्ष देऊन ऐका दादा. पुण्यतिथी ही माणसाची होत नसते महाराज, पुण्यतिथी तुम्ही केलेल्या कार्याची होत असते, लक्ष देऊन ऐका. 400 वर्ष झाले तुकोबरायला जाऊन, तरी बिजेचा उत्सव एवढ्या थाटामाटात का साजरा करतोय आपण, का तुकोबरायचा पालखी सोहळा एवढ्या आनंदात साजरा करतोय, याचं कारण ह्या लोकांनी जीवनभर फक्त आणि फक्त समाजाचाच विचार केला. मी नेहमी कीर्तनातून एक वाक्य सांगत असतो, थोडं लक्ष द्या माझ्याकडे. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, वाक्य खूप गोड आहे, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रियाविधी घालत नाही. पण ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा विचार केला, या महाराष्ट्राचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल, पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही, या महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराज. साधू संत काही तुमच्या आणि माझ्यासारखे 100-100 वर्ष नाही जगले हो महाराज. ज्ञानोबरायचं तर अवघं जीवन फक्त 22 वर्षाचं होतं. किती वर्षाचं होतं? पण 22 वर्षात कार्य एवढं सुंदर केलं, किती गोड प्रमाण आहे. गेले दिगंबर ईश्वर कीर्ती जगा माझी. माय बाप थोडे दिवस जीवन जगलेले महात्मे लोक, पण काम एवढं सुंदर केलं ना की चंद्र सूर्य असेपर्यंत या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळत राहील. म्हणून अगदी थोडं दिवस जीवन जगावं महाराज. एक सांगू का महाराज, माणसं किती चांगले होते हे जिवंतपणी कळतच नाही महाराष्ट्राला. या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खंत ही की तर साधू जिवंत असताना कळले नाही, क्रांतिकारी लोक जिवंत असताना कळले नाही, संत महानुभव जिवंत असताना कळले नाही. गेल्यानंतर त्यांच्या नावाचा उत्सव होतो, त्यात काय फायदा आहे हो महाराज. माणूस किती गोड होता, माणूस किती परमार्थिक होता, माणूस किती गोरगरिबांना मदत करत होता, हे समाजाला कळण्यासाठी त्या बिचाऱ्याला पहिलं मरावं लागतं. काय करावं लागतं? मरावं लागतं. मी नेहमी कीर्तनातून एक वाक्य सांगतो, अरे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती, हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या मायमाऊलीला मरावं लागलं महाराज. जिवंतपणी तर त्या मायमाऊलीचा आश्रम कुठं होता? 100% 70% लोकांना माहीत नसेल. तिने किती गोरगरीब मुलांचे लग्न केले, किती मुलींचं संगोपन केलं, अजिबात लोकांना माहीत नसेल. म्हणून थोडं दिवस जीवन जगा, पण जीवन जगत असताना जीवन चांगलं जगा. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ विचाराची शिकवण देतात. मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांती ही आहे की मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. काय करतोय? मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो, आणि ती चिंता त्याच्यापासून कसं माणसाला जीवनामध्ये आनंद प्राप्त करून द्यायचा, याच्यासाठी साधू संतांचे प्रमाण आहे. लक्ष देऊन ऐका. जगामध्ये असा माणूसच नाही की तो विचारवंत नाही आहे. आज एवढं कौटकर कुटुंबियांनी एवढं सुंदर नियोजन केलं महाराज. पावसाच्या वातावरणामध्ये बसणाऱ्यांना खुर्ची आहे, एवढं सुंदर सगळी माईक सिस्टीम, टाळकरी, गायक, वादक, एवढं गोड नियोजन त्यांच्या मुलांनी, त्यांच्या चुलत्यांनी, सर्वांनी केलं. लक्ष देऊन ऐका. हे विचाराने केलं का अविचाराने केलं हो?
विचारानेच केलं. 2 महिने अगोदर तारीख घेतली. माईक सिस्टीम वाला रात्री नाशिकला होता, तिथून बोलवलाय बाबाला, बरोबर आहे का नाही. युट्यूबवाला पुण्यात होता, एवढ्या पावसात त्याला बोलून घेतलं. मी बुलढाण्या होणार, एवढे जे नियोजन होतं हे विचाराने होतं का अविचाराने होतं माऊली? विचारानेच होतं. मग काहो महाराज, मनुष्य जन्मतःच जर विचारवंत आहे तर तुकोबरायसारख्या महात्म्याला विचार करणं सांगण्याची गरज काय पडली? तुम्ही विचार करत नाही असा तुकोबरायचा आरोप नाही, विचार सगळेच करतात. पण विचार फक्त संसाराविषयी करतात, परमार्थाविषयी सर्व मंडळी झोपलेली आहे. आणि परमार्थाविषयी झोपलेले असलेल्या साधकाला सर्व साधू संतांनी जाग केलेले आहे. किती गोड प्रमाणे ऐका. हा मज निरंतर जागवे ते, जागवे ते मज निरंतर जागवे, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकव्याता जन्माच्या आता जागा रे भाई जागा. अहो महाराज, आम्ही झोपलेले आहोत का? नाही नाही, तुम्ही तर एवढे जागे आहात बाबा 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 बाबा. पोरगी जन्माला आली की तिला शाळेत नंतर टाकतो, पहिली तिची पॉलिसी काढतोय का कि माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल? तुम्ही सगळ्या गोष्टीविषयी जागृत आहात. 2024 आमदारकीची तयारी लोकांनी आतापासून सुरू केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या तारखी डिक्लेअर व्हायच्या तरी लोकांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहे. नगरपालिकेच्या तारखी डिक्लेअर व्हायच्या तरी लोकांच्या भेटीगाठी. मग सगळ्या गोष्टीविषयी तुम्ही जागृत आहे, झोपेत नाही आहे तुम्ही. बंगला कसा बांधायचा, गाडी कोणती घ्यायची, मुलीचं लग्न कसं करायचं, मुलाला MBBS कसं करायचं, सगळ्या गोष्टीविषयी जागृत असणारे लोक फक्त तुम्ही मरणारे या गोष्टीविषयी झोपलेले. बरं एक सांगू का तुम्हाला, बाकीच्या गोष्टी तुम्ही असले तरी होणार आहे, नसले तरी. तुम्ही सगळे जरी मेले तरी आमदारकीची निवडणूक होणारच आहे. आपल्या वाचून काही राहत नाही. पूर्वीचे हे म्हातारे लोक म्हणायचे, इंदिरा गांधी गेल्या भारताचं काय होईल? काहीच झालं नाही या भारताचं. इंदिरा गेली तर सोनिया आलीच ना का, भारत बंद पडला का? नाही 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 नाही, सोनियाही गांधी गेली, मोदी साहेब आता, उद्या तेही गेले तर कोण इन कोणीतरी येणार आहे. जग या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा. ज्याच्यात नित्य बदल होतो जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात महाराज. अरे आपण लोक एवढे विसरभोळे आहोत काय? लोकांच्या मनात एक संभ्रम झालेला आहे मला काही कळत नाही महाराज. परवा दिवशी एका माणसाच्या तिथं कीर्तन केलं, तो म्हणे महाराज तालुक्यात आपली खूप वचक आहे हो, आपण बोलल तो शब्दाला किंमत आहे असं तुम्हाला सांगत होता. म्हणलं वेड्या, ज्या माय माऊलीला भारतरत्न पुरस्कार भेटलेला होता तिचं नाव आहे लता मंगेशकर. काय नाव आहे तिचं? लता मंगेशकर. किती जरी गायन केलं, किती जरी पखवाज वाजवला आपण आबा, आणि किती जरी चाली म्हणल्या तरी आपल्याला नाही भारतरत्न पुरस्कार भेटणार. ज्या माय माऊलीने वयाच्या 98 वर्षापर्यंत 50,000 गाणे गायलेले, भारतरत्न पुरस्कार तिला भेटला होता. कोणता पुरस्कार? भारतरत्न पुरस्कार. ती भारतातली नव्हे जगातील एक नंबर गायिका होती, तरी सुद्धा भारतीय लोकांनी तिचं एकच दिवस स्टेटस ठेवलं. एवढं जरी तुम्हाला मला कळलं तरी खूप झालं महाराज. भारतरत्न पुरस्कार माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात, आपलं स्टेटसच काय? घरी जाऊन ज्यांना त्यांना ज्याचं त्याचं तपासायचं. आपल्याला घरी बायको लवकर आंघोळीला पाणी टाकत नाही हो. आणि आपण काय अपेक्षा करायची की लोक आपल्या वाचून काही नाही राहत महाराज. मी आता जरी कीर्तन करता करता लगे मेलो तरी ताण नका घेऊ. राहिलेलं कीर्तन आणि पाकिट माऊली घेऊन जाऊ शकतो, ताण नाही. काही टेन्शन घेण्याचं काही कारण, इथं कोणा वाचून काहीच राहत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर नेमकं तुम्ही आले कशासाठी, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कोहम कतमी दम जातं, मी कोण आहे सा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आलोय कुठून?
करायचं काय आणि जायचं कुठं या गोष्टी मनुष्य विसरून गेलेला आहे. आणि अशा प्रत्येक जीवाला तुकोबाराचे मार्गदर्शन करतात ते अभंगाच्या पहिल्याच्या. सरासर विचार करा उठा मोठी, सरासर विचार करा उठा मोठी, सरासर विचार करा उठा मोठी, सरासर विचार करा उठा, सरासर विचार करा उठा मोठी, सरासर विचार करा उठा मोठी, सरासर विचार माझे तुकोबर आहे सांगतात. सार आणि असार या दोन गोष्टीचा विचार करा. जीवनामध्ये दोनच विचार आहे महाराज, एक चांगला आणि वाईट. सार म्हणजे काय आणि असार म्हणजे काय, एका वाक्यात सांगू का तुम्हाला? देव सोडून जगातले जेवढे काही विचार आहेत तेवढे सगळे असारचे महाराज. येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या सगळ्या आसारामध्ये उरतात. मी तर या मताचा महाराज आहे, अतिशक्ती होईल पण वस्तुस्थिती महाराज. देवाला सोडून तुमचं कीर्तन असेल ते सुद्धा आसारामध्येच मोडतंय महाराज. देवाला सोडून तुमचं वाजवणं असेल ते सुद्धा आसारामध्ये, देवाला सोडून तुमचं गाणं असेल ते सुद्धा आसारामध्येच आहे. मी तर नेहमीच सांगतोय, आपण जे कीर्तन करतोय, आपण जे वाजवतोय, आपण जे गातोय, असं समजा माझ्या ज्ञानोबराय तुकोबराने दिलेला तुम्हाला हा प्रसादच आहे महाराज. काय त्या प्रसादामुळेच ह्या गोष्टी शक्य आहे. नाही तर तुम्हाला असं वाटतं का प्रयत्न करून मनुष्य कीर्तनकार होतो? नाही हो. प्रॅक्टिस करून मनुष्य वादक होतो? अजिबात नाही. परीक्षा देऊन मनुष्य गायक होतो? अजिबात नाही. हो काय काही नाही, 400 पेट्या ऐकल्या हो, नाही जमलं त्यांना काय, नाही शक्य होत महाराज. काही काही ना, पखवाज ज्या जागेवर प्रॅक्टिस करत होते त्या जागेवर अक्षरशः खड्डा पडलं पण तालात पखवाज नाही जमला त्यांना. आपल्याला जमतंय ना. असं समजा माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्यावर केलेली ही कृपाच आहे. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करणं, हा विचार करत असताना महाराज सांगतात नाम धरा कंठी विठोबाचे. त्याच्यासाठी भगवंताने तुम्हाला जन्माला घातलंय महाराज. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जे तू जोडसी नारायण नासी जीव पर
देवे दिला देह भजना गुमटा तोया झाला फाटा बाधिकेच्या सर्वांचे प्रमाण पाठ आहे. मग इथं येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. ज्याच्यासाठी आलेले हा ती जर गोष्ट जीवनामध्ये नाही केली तर निश्चित मग पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरेशेनम. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजती एक एक योनी कुटी कुटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलेला आहे. म्हणून इथं आलेल्या प्रत्येक मंडळीने भगवंताचं चिंतन करा. वेळ नका वाया घालू. बरं महाराज मला खूप वाईट वाटतं. आमच्या दादांनी मला सांगितलं म्हणे महाराज ज्यावेळेस पहिला कोरोना सुरू झाला त्यावेळेसच ऑगस्टमध्ये मला वाटतं आमच्या संजय शेठ यांना खूप खर्चही केला 40-50 लाख रुपये खर्च झाले. मला एक खंत आहे माझ्या मनामध्ये. मी कुठेही कीर्तनाला गेलो तर बहुतांशी करोनामध्येच गेलेल्या लोकांची कीर्तनं असतात. करोनामध्ये खूप चांगले चांगले लोक गेले हो परमेश्वर दादा. मग तुम्ही माणसाला खंत काय आहे तुमच्या मनामध्ये? खंत ही आहे की जे मरायला पाहिजे होते ते नाही मेले. करोनामध्ये जे जायला पाहिजे होते ते नाही गेले हो. ज्यांचा अख्ख्या गावाला त्रास आहे त्याचा 25 कोर असून ते घरी आलो. आणि ज्या बिचाऱ्याने जीवनभर चांगलं केलंय परमार्थ केलाय त्याला नुसतं सर्दी व्हायचं निमित्त झालं, खोकला यायचं निमित्त झालं, दवाखान्यात गेलं तर घरी आलंच नाही. विठ्ठल विठ्ठल जिवंतात. भगवंताने तुम्हाला सुखरूप ठेवलेलं आहे, भगवंताने तुम्हाला हस्त खेळत ठेवलंय असं समजा. उर्वरित आयुष्य माझ्या भगवंताने तुम्हाला भगवंतासाठीच दिलेलं आहे. लक्ष देऊन ऐका, खूप गोड प्रमाण तो खोबरायचंय. बरबे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे आहारी वाचून आलो एतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण दिलाया काळे अवकाश. आता देवानं तुम्हाला वेळ दिलेला आहे, या वेळेमध्ये फक्त तुम्ही काय करा तू नाथ बाबा सांगतात करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे. Hey!